परिसरातल्या बालकलावंतांना घेऊन त्यांचा ऑर्केस्ट्रा तयार करण्यात आला. हा अद्भुत ऑर्केस्ट्रा म्हणजेच जगप्रसिद्ध फारणा बालवाद्य वृंद. रात्रीनंतर दिवस हा परमेश्वरी संकल्प आहे आणि सृष्टीच्या ओजणीत साकारे घेणारे आकाशच असते. तुझ्याशी प्राध्यापक सर्व मान्यवरांच्या शुभंकरांनी हा दीप प्रज्वलन सोहळा या ज्ञान प्रांगणात संपन्न होत आहे. प्रज्वलन संपन्न होत आहे. आमच्या श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोफेसर डॉक्टर व्ही व्ही कारजिनी साहेब, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर ए एम शेख सर, कनिष्ठ विज्ञान विभागाकडील सर्व वरिष्ठ प्राध्यापक, सर्व मान्यवरांच्या शुभंकरांनी हा दीप प्रज्वलन सोहळा या ज्ञान प्रांगणात संपन्न होत आहे. भारतीय परंपरेने दिलेली उच्च मूल्य सांभाळणं आणि त्याचबरोबर 21व्या शतकातील उच्च तंत्रज्ञानाची आव्हानं पेलत समाजाला त्या दिशेनं नेणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळात या परिसरातल्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदूत मानून वारणा संकुलाच्या माध्यमातून हा वेगवान विकास करायचा असा आमचा निर्धार आहे. एका छोट्या शाळेच्या रूपात या चळवळीचं बीज रुजलं आणि आता इथं वारणा वायर्ड व्हिलेज प्रोजेक्टद्वारे आणखी एका क्रांतीची नांदी जैकू येते. आशियातला सर्वप्रथम असा हा शासनाचा पायलट प्रोजेक्ट. या परिसरातल्या 80 गावांचं संगणकाच्या जाळ्यानं नेटवर्क निर्माण करण्यात आलंय. बॅपकॉस हा अत्याधुनिक फल प्रक्रिया उद्योग. हा कारखाना अमेरिकन अर्थ आणि तंत्र कारण मला काही येत नव्हतं, कारण मी 12 नापास आहे, माझा भाऊ पण 12 नापास आहे. महिन्यांसाठी व्यासपीठ ते सगळं माझ्या मातृचं आणि माझ्या या कॉलेजचं कर्तृत्व आहे, कारण जिथं फक्त विद्यार्थी शिकवत नाही ते अत्यंत नामवंत दर्जेदार महाविद्यालय आहे. याची स्थापना
1964 साली कैलाशवासी आदरणीय तथासाहेबांनी केली, जे थोर स्वातंत्र्य सेनानी व समाज सुधारक होते। त्याच वर्षी तिने श्री वाघमारेबाई शिक्षण मंडळाची स्थापना केली आणि ठरवलेली PhD पाठवण्यासाठी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचं ऑनलाईन होतं, ते थोडं संपायला उशीर झालं, त्यामुळं मला यायला उशीर झाला थोडं। मी सर्व विद्यार्थी बारावीचे जे आत्तापास होऊन चांगली चांगली कॉलेज निवड करत आहोत त्यांच्या मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्व Thank you.